कोरोना व्हायरसमुळे होणारा कोविड-19 हा आजार नेमका कोणत्या औषधाने बरा होतो याविषयीचं संशोधन सध्या सुरू आहे. पण एक गोष्ट आढळलेली आहे ती म्हणजे ज्या लोकांची प्रतिकारक क्षमता म्हणजेच इम्युनिटी चांगली आहे त्यांच्यावरती या कोविड-19 मोठा आघात होत नाही. मग ही रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची कशी? समाज माध्यमांमधनं आणि इतर माध्यमांमधनं सध्या याविषयीचे अनेक सल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण हे काही पहिल्यांदा होत नाहीये. अगदी पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वी 1918 जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हा देखील हेच घडलं होतं आणि आता 2020 देखील हेच घडत आहे. पण मग या सगळ्यामध्ये नेमकं करायचं काय जाणून घ्यायचं असेल तर पहा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अमृता, आपण पाहताय BBC मराठी. वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा सध्या सोशल मीडियावरनं होते. म्हणजे काही जण असं म्हणतायत व्हिटॅमिन सी असणारे फळं खा, काही जण म्हणतात प्रोबायोटिक्स खा, काही जणांनी सांगितलेलं आहे ग्रीन टीचा फायदा होतो, काही जण म्हणतायत लाल मिरची खाल्ली तर त्याचा फायदा होतो, काही जण म्हणतायत सुपर फूड्स खायला हवी, तर काही जणांनी अगदी कोविड-19 आणि हस्तमैथून याचाही संबंध लावलेला आहे. सुपर फूड्स म्हणजेच अनेक पोषण मूल्य असणारे घटक खावे असं सध्या सांगितलं जात आहे. पण हे सुपर फूड्स किंवा ही टर्म म्हणजे एक मिथक आहे असं संशोधक म्हणतायत. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते असं कोणत्याही संशोधनातनं सध्या तरी आढळलेलं नाहीये. मग आपली रोगप्रतिकारक शक्ती नेमकी कशी तयार झालेली असते ते आपण पाहूयात. त्वचा, श्वसन मार्ग म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टम आणि म्युकस मेम्ब्रेन ज्याला आपण म्युकसचं आवरण किंवा म्युकसची जाळी असं म्हणू शकतो, या 3 गोष्टींनी आपली रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा संसर्ग होण्यासाठी या जीवाणूला या विषाणूला या 3 अडथळ्यांना भेदून आपल्यापर्यंत यावं लागतं. जर एखादे विषाणू हे 3 अडथळे भेदून शरीरात शिरला तर आतल्या सेल्स म्हणजेच कोशिका सतर्क होतात आणि मग या विषाणूशी लढाई सुरू होते. आणि जर ही लढाई कमकुवत पडायला लागली तर मग आपली अडॉप्टिव्ह इम्युन सिस्टीम या लढाईमध्ये उतरते. म्हणजे काय होतं तर आपल्या सेल्स सोबतच प्रथिनांच्या पेशी अँटीबॉडीज या देखील या विषाणूशी टक्कर द्यायला लागतात. अशी एखाद्या रोगाच्या विरुद्ध प्रतिकार क्षमता तयार होण्यासाठी काही दिवसांपासून 1 आठवड्यापर्यंतचा वेळ लागू शकतो आणि आपली जी अडॉप्टिव्ह इम्युन सिस्टीम आहे ती काही विशिष्ट प्रकारच्या रोगांविरोधातच लढू शकते. थोडासा खोकला, ताप, सर्दी, डोकेदुखी या सगळ्या गोष्टी आपल्याला आजार वाटतात. पण खरं तर ही कोणत्याही विषाणूमुळे होत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या इम्युनिटीचा, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग असतात. ही लढाई असते. म्हणजे जेव्हा आपल्याला कफ होतो त्यातनं बॅक्टेरिया बाहेर पडायला मदत होते. आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा विषाणू वाढू नये म्हणून आपलं शरीर एक विशिष्ट परिस्थिती निर्माण करत असतं. ही इम्युनिटी वाढवण्यासाठी सध्या अनेक जण मल्टीव्हिटॅमिनच्या सप्लिमेंट्स घेत आहेत. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही चौरस आहार घेत असाल, तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला अशा वेगळ्या सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही. यासोबतच सध्या अनेक जण व्हिटॅमिन सीच्या सप्लिमेंट्स घेत आहेत. पण अनेकदा या सप्लिमेंट्समुळे तुमच्या शरीराला मिळणारं व्हिटॅमिन सी हे शरीराच्या गरजेपेक्षा कित्येक पटींनी जास्त असू शकतं आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. असं एका संशोधनात आढळलेलं आहे की अतिरिक्त व्हिटॅमिन सी घेतल्याने शरीरामध्ये मूत्रमार्गामध्ये अडथळे निर्माण होऊन किडनी स्टोन्स निर्माण होण्याची शक्यता असते. फक्त व्हिटॅमिन डी चं सप्लिमेंट तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. कारण शरीरातलं व्हिटॅमिन डी चं प्रमाण कमी झालं तर श्वसनासंबंधीचे विकार होऊ शकतात असं संशोधनातनं आढळलेलं आहे. शिवाय व्हिटॅमिन डी कमी झालं तर ऑटो इम्युन डिसीजेस होण्याची देखील शक्यता असते. एका संशोधनात असं आढळलं होतं की 2012 जगभरातल्या तब्बल 1 अब्ज लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता होती. म्हणजे जर तुम्ही घराबाहेर पडत नसाल, घराबाहेरच राहताय, सूर्यकिरण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची ही डेफिशियन्सी तयार होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या संबंधीचे समज गैरसमज अनेक वर्ष जगभर पसरलेले आहेत आणि यातलीच एक गोष्ट म्हणजे हस्तमैथून. हस्तमैथून केल्याने रोग पसरतो असं अनेक वर्षांपूर्वीपर्यंत मानलं जात होतं. त्यानंतरचे संशोधनात असं आढळून आलं की हस्तमैथुनाचे काही फायदे देखील असतात. हे जरी खरं असलं तरी या सगळ्याचा संबंध कोविड-19 बरं होण्याशी आहे असं मात्र अजून तरी कोणत्याही संशोधनात आढळलेलं नाहीये. असेच काही समज पसरलेले आहेत ते अँटी ऑक्सिडंट्स विषयी. आता हे अँटी ऑक्सिडंट्स नेमकं काय करतात ते आपण पाहूयात. आपल्या शरीरात घुसलेला बॅक्टेरिया किंवा व्हायरस
बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी प्रयत्न करत असतात. पण या पांढऱ्या पेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स या दुधारी तलवारी सारख्या असतात. म्हणजे त्या व्हायरस तर बाहेर काढतातच, पण कधी कधी निरोगी पेशींवरती देखील हल्ला करतात. आणि म्हणूनच निरोगी पेशींचं किंबहुना सगळ्याच पेशींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी अँटी ऑक्सिडंट्सचा फायदा होतो. पण ही वेगळ्याने सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही असं तज्ज्ञ म्हणतात. आपण खात असलेली फळं, आपण खात असलेल्या भाज्या यातनं आपल्याला अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात मिळत असतात. आता या अँटी ऑक्सिडंट्सचा इम्युनिटी वाढवण्याशी किती संबंध आहे याविषयीचं संशोधन अजूनही सुरू आहे. अशी चर्चा आहे ती प्रोबायोटिक्स बद्दल. म्हणजे काही बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतात, आपल्या शरीराचे ते मित्र असतात. आणि या बॅक्टेरियाची संख्या कमी झाली तर मग प्रोबायोटिक्स बाहेरून सप्लिमेंटद्वारे घ्यावी लागतात. आता काही वेबसाईट वरती असं सांगण्यात आलंय की ह्या काळात तुम्ही प्रोबायोटिक्स घेतली तर तुम्हाला कोरोनाशी लढण्यासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो. पण अजून तरी हे कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेलं नाहीये. आता मग जर हे सगळं असेल तर मग COVID-19 पासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण काय करायचं? तर सोपे उपाय आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे जितकं शक्य असेल तितकं सोशल डिस्टन्सिंग पाळायचं, स्वच्छता बाळगायची, चौरस आहार घ्यायचा, नियमित व्यायाम करायचा, कोणत्याही सल्ल्याला फॉरवर्ड्सला भुलायचं नाही, कुठलेही उपाय ट्राय करून पाहायचे नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्रास झाला तर डॉक्टर्सची मदत घ्यायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि यासारख्या माहितीसाठी व्हिडिओ साठी पाहत रहा BBC मराठीचं YouTube चॅनल.